पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रासाठी एक मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 2,00,00 कोटींचे 225 प्रकल्प मंजूर करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली. राज्य सरकारकडून मुंबईत रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. यावेळी नरेंद्र मोदींनी संवाद साधत महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केलाय. महाराष्ट्रात 2,00,00 कोटींचे प्रकल्प मंजूर केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. 75,000 नोकऱ्या देण्याच्या शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाचं त्यांनी कौतुकही केलंय. मुंबईत रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन उपस्थिती लावली. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा केली आहे. 2,00,00 कोटींचे प्रकल्प मंजूर केल्याचं मोदींनी सांगितलंय. 225 प्रकल्प मंजूर केल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलेलं आहे. सिर्फ महाराष्ट्र के ही बात करें तो केंद्र सरकार की तरफ से 2,00,00,000 करोड़ से ज्यादा के लगभग 225 प्रोजेक्ट्स मंजूर किए गए हैं. इन प्रोजेक्ट्स पर या तो काम चल रहा है या काम बहुत जल्द शुरू होने वाला है. पंतप्रधान मोदींनी ही मोठी घोषणा केली आहे. 2,00,00,000 कोटींचे 225 प्रकल्प महाराष्ट्रासाठी मंजूर केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलंय. रोजगार मेळाव्याला पंतप्रधानांनी ऑनलाईन उपस्थिती लावली आणि त्यावेळी ते बोलत होते.